सूरज के ऊपर आने से उसके नीचे जाने तक हम परमेश्वर की स्तुति करेंगे, उसके नाम की सदा के लिए स्तुति करेंगे। हालेलुया। सूरज के उगने से उसके ही नीचे जाने तक प्रभु के नाम स्तुति हो। सूरज के उगने से उसके ही नीचे जाने तक प्रभु के नाम स्तुति हो। सूरज के उगने से उसके ही नीचे जाने तक प्रभु के नाम स्तुति हो। सूरज के उगने से उसके ही नीचे जाने तक प्रभु के नाम स्तुति हो। सूरज के उगने से उसके ही नीचे जाने तक प्रभु के नाम स्तुति हो। प्रभु के नाम स्तुति हो। प्रभु के नाम स्तुति हो। हालेलुया। तुमचं सगळ्यांचं स्वागत असं मालवणी ऑनलाईन चर्चमध्ये। ही वेळ असा परमेश्वराक धन्यवाद देऊची, प्रार्थना करूची। आपण आपले हात स्वर्गाच्या दिशेन उंच करून परमेश्वराक धन्यवाद देऊया। प्रार्थना करा। रे बो सखान तरब री बो सखान तरब ओ शिगरान जान तरब री गेंद तरब री मान जान तरब री बो सखान तरब ओ रख जान तरब री गेंद तरब री मान जान तरब री बो सखान तरब ओ शिगरान जान तरब री गेंद तरब री मान जान तरब री बो सखान तरब स्वतः तैयार कर आजच्या सभेसाठी। रख जान तरब री बो सखान तरब ओ शिगरान जान तरब री गेंद तरब री मान जान तरब री बो सखान तरब ओ रख जांतरबरी केंद्रबरी मान जांतरबरी बोस सखांतरबरा। अपने आत्मे गुस्सा ही करा। ओ रख जांतरबरी केंद्रबरी मान जांतरबरी बोस सखांतरबरा। ओ शिकरान जांतरबरी केंद्रबरी मान जांतरबरी बोस सखांतरबरा। अच्छा वचना साथी स्वतक तैयार करा। ओ रख जांतरबरी केंद्रबरी मान जांतरबरी बोस सखांतरबरा। ओ रा बा 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 ओ शिकरान जांतरबरी केंद्रबरी मान जांतरबरी बोस सखांतरबरा। ओ रख जांतरबरी केंद्रबरी मान जांतरबरी बोस सखांतरबरा। ओ शिगरान जांतरबरी केंद्रबरी मान जांतरबरी बोस सखांतरबरा। ओ रख जांतरबरी केंद्रबरी मान जांतरबरी बोस सखांतरबरा। धन्यवाद परमेश्वर आजच्या दिवसासाठी। धन्यवाद परमेश्वर आजच्या वचनासाठी। आमचं आत्म उत्साही हा वचन ग्रहण करूक आणि शिका। धन्यवाद परमेश्वर तुझ्या प्रेमासाठी, करुणेसाठी आणि दयेसाठी। धन्यवाद परमेश्वर तुझ्या अनुग्रहासाठी। धन्यवाद। ही प्रार्थना करते येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये, म्हणून ऐक माझ्या पित्या। आमेन। हालेलुया। देवाची स्तुती हो। आजचं वचन असं पास्टर ख्रिसकडून, आपल्या विश्वासाक वचनाद्वारे मजबूत करा। लूक 21:23 परमेश्वर बोलता की त्या दिवसामध्ये गरोदर आणि अंगावर पाजणारी स्त्रिया असतील, त्यांची दुर्दशा होतली, कारण देशावर मोठा संकट येतला आणि ह्या लोकांवर कोप होतलो। हालेलुया। परमेश्वराचं वचन खरा असा। तरी तुमचं अनुभव कसो पण असलो तरी परमेश्वराचं वचन कधीच अपयशी नाही होचा। असे काही लोक असत की ते प्रार्थना करूनसुद्धा त्यांनी उत्तर ग्रहण केला असा, तर काही दुसरे लोक दुःख करतात की परमेश्वर त्यांना सगळं काय परमेश्वरान त्यांना सगळं काय दिला असा, पण त्यांच्या बदल्यात त्यांना जास्त काय मिळाक नाही। काही लोक असे बोलतात की
मी खूप अगोदरपासून माझ्या आरोग्याबद्दल घोषणा करत असय, वचनात बोलत दिलेलो असय, तरी पण मी आजारी असय. जर ह्या तुमच्या बरोबर होत असतात तर तुमका काहीतरी जाणून घेऊचा लागतला असा. ह्याच्यात पास्टर एक सिद्धांत सांगतात असत की तो तुमका वचनाद्वारे जाणून घेऊचो असा. काही मसी असत ते अनुभवाद्वारे जगतात. ते बोलतात की परमेश्वर असा तर माझे अनुभव असे कसे असत. तर जरुरी नाही की वचन तुमच्या संबंधित होऊक हव्या. जर तुम्ही वचनावर लक्ष दिलात तर निश्चितच तुमचे अनुभव वचनाशी संबंधित होतले. हालेलुया. म्हणून विश्वास करा की परमेश्वराचा वचन खरा असा. जरी तुमचे अनुभव कसेही असले तरी हालेलुया वचन कधीच अपयशी नाही होणार. हालेलुया. कधी पण तुमच्या अनुभवा केव्हा पण वचनाच्या विश्वासक प्रभावित नाही करू हव्या. ह्याच्यात आपण शिकलो की एक ख्रिस्ताचा पहिला काम असा की वचनाक एक स्टँडर्ड बनवचो असा. त्याच्यात आपण जिंकतो ना की अनुभवांका. हालेलुया. पुढे शास्त्रलेखात सांगतात की कितीतरी लोक आत्म्याद्वारे जगतात ना की परमेश्वराच्या मुलाद्वारे ना की तुमच्या अनुभवाद्वारे. काही लोक सांगतात की अनुभव तुमचा शिक्षक असा. पण पास्टर क्रिस सांगतात की परमेश्वराचं वचन आणि पवित्र आत्मा आपलो शिक्षक असा. हालेलुया. म्हणून तुमका तुमचा विश्वास असा तो वचनाद्वारे बनवचो असा ना की जगातील ज्ञानाद्वारे बनवचो हा. हालेलुया. म्हणून पास्टर हे सांगतात की परमेश्वराचं वचन खरा असा. आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं वचन लावा. हालेलुया. पास्टर पुढे पण अनुभवाबद्दल सांगतात की 2 पेत्र 1:19 आपल्याकडे भविष्यवक्त्याचा पण वचन असा की ते ह्या घटनेक दृढ करतात की तुम्ही ह्या चांगला करतास की ज्या ह्या समजून घेऊ ध्यान देतास की तो एक दिवो असा जो काळोखाच्या जागेवरून त्या वेळेपर्यंत प्रकाश देत राहता जोपर्यंत की पाय नाही फुटाचे आणि पहाटेचो तारो तुमच्या हृदयापर्यंत चमकूचो नाही. हालेलुया. तोपर्यंत ते महिमाचे साक्ष होतात तरी पण त्यांच्या अनुभवाच्या पलीकडे त्यांचा विश्वास होतो. हालेलुया. म्हणून त्यांच्या अनुभवाची सुंदरता आणि महिमेच्या पलीकडे पेत्रान ओळखल्यान की वचन त्यांच्या अनुभवापेक्षा वास्तव होता. हालेलुया. परमेश्वराच्या वचनाक आपल्या जीवनामध्ये लावा. ह्या आपल्या अनुभवापेक्षा अधिक सुनिश्चित वचना असत. विचार करा की तुमच्या शरीरात काही रोगांची लक्षणं असतात तर त्यांच्या समोर वाकू नका तर परमेश्वराचं वचन लावा. हालेलुया. पुढे पास्टर सांगतात की तुम्ही वचनात वाढतास आणि वचनात तुम्ही तोंडात ठेवतास. खयची पण परिस्थिती तुमच्या विरोधात अपयशी नाही होऊची. कारण काही दिवस जाऊन गेलेत आणि जसो तुम्ही विचार केलेला तसो बदल होत नाही. ह्याचा अर्थ असो नाही होणार की तुम्ही अपयशी होतास. हालेलुया. वचन कधीच अपयशी नाही होणार. ह्याच्यात पास्टर सांगतात की तुमका वचनाची जाण हवी. जर तुमका वचन माहीत नाही तर तुमच्यासाठी जा देवाचा स्वप्न असा त्याच्या खाली तुम्ही जगतालास. हालेलुया. तुमचं जीवन वास्तविक असा. ते का जा प्रात्यक्षिकरण होचा नाहीत तर तुमच्या जीवनासाठी त्याची इच्छा आणि जे योजना असत ते तुम्ही पूर्ण करू शकणार नाही. हालेलुया. असे काही काही लोक असत की जे गृहित धरलेल्या गोष्टींच्या आधारावर जगतात. वचन काय सांगतात नव्हे तर त्यांच्या विचाराप्रमाणे ते जगत असतात आणि ह्या खूप दुःखद असा वाटता. म्हणून ते देवापासून इलेत असा नाही. जोपर्यंत तुमका देवाचा वचन माहीत नाही तोपर्यंत तुम्ही देवाचा मन जाणू शकत नाही. हालेलुया. स्वतःहून शास्त्रलेखाचा अभ्यास करा. माका कळला नाही तर काय असा म्हणा नको. तुमच्याकडे पवित्र आत्मा असा तुमका वचन समजाक आणि सहाय्य करू. हालेलुया. येशून म्हटल्यान असा की शास्त्रलेख देवाच्या राज्याची रहस्य समजणं तुमचा वारसो असा. देवाच्या वचनाची रहस्य जाणूची देणगी तुमका दिलेली असा. तुमच्या जीवनाचो गौरव आणि सौंदर्य ही देवाच्या वचनाच्या ज्ञानाच्या प्रमाणात असत. तुम्ही चर्चमध्ये किती काळापासून असास त्यांनी काय फरक पडणार नाही. तुम्ही देवाच्या वचनात किती वाढलात म्हणून तुमका वचनाची जाण हवी. हालेलुया.
पुढे पास्टर सांगतात की ख्रिस्ताच्या वाढीबद्दल आणि प्रगतीबद्दल आपल्याक विश्वास लावना असा काम ना असा काय काम नाही जा आपण पटकन लाव आणि शिकूक जातो जसं आपण ह्या करूक जातो त्यावेळी ह्या चांगला आणि सोप्या होत जाता हालेलुया ह्याचं कारण असं की त्यावेळेत तुमचं सीमित ज्ञान असतं त्याचं अर्थ असा की पुरेसा नाही जाणत की ज्या विषयावर तुम्ही काम करता असास त्याच्यात जाणण्यासारख्या खूप काय असा जा तुम्ही जाणत नाही असास हालेलुया पास्टर ह्यात सांगतात की तुमका समजा हव्या ख्रिस्त वाढ आणि वयस्कता प्रगतशील होता प्रगती म्हणजे ज्या स्तरावर तुम्ही आता असास तुमका पुढे जाऊन त्या स्तरावरून पुढे जाऊचा असा तुम्ही तुमच्या जीवनात थांबू शकणार नाही काही लोकांकडे नको ती कारणं असतात की जेव्हा मी पहिलो जसं होत आहे तेव्हा मी किती काम करत होत आहे लक्षात ठेवा की देव ह्यो उद्याचो नाही तर देव ह्यो आजचो देवाचा हालेलुया जेवढी तुम्ही महान कामं नाही केली तरी तेवढी तुमका महान कामं रोजच करूची असत तुमचो उद्याचो दिवस येणारो दिवस गेलेलो दिवस आजचो गेलेलो दिवस चांगली होणं गरजेचं असा हालेलुया पास्टर पुढे सांगतात की तुम्ही पैशामध्ये विश्वास लावलास पण त्या स्तरावर तुमका 10 लाख रुपये हवे होते आणि तुम्ही विश्वास लावलास ते पैसे मिळाक तुमका 1 महिनो लागलो तुम्ही म्हणतास की काय नाही या महिन्यात जास्त वेळ लागलो पुढच्या खेपेक 15 दिवसात येतील पुन्हा बोलतास की 7 दिवसात येतील पण हार नाही मानायची वचनाद्वारे आपल्या विश्वासाक मजबूत करायचा हालेलुया कधी तर असा होता की तुम्ही तुमच्या मनाक तयार करतालास की जेव्हा तुम्ही विश्वास करतालास तेव्हा नाही झाला तर विश्वास नाही लावायचास नाही ही जीवनशैली विश्वासाद्वारे असा शास्त्रलेख बोलता की जो देवाजवळ येता ते का विश्वास करू हो हालेलुया की परमेश्वर असा आणि परमेश्वराक शोधू कष्ट करणाऱ्याक परमेश्वर प्रतिफळ देता हालेलुया म्हणून स्वतःच्या विश्वासावर लक्ष ठेवा तुम्ही कोणत्या पण अडचणीत असलास तरी पण हालेलुया पुढे पास्टर क्रिस बोलतात की जर तुम्ही वचनासोबत राहशाल तर तुम्ही तुमच्या साक्षीसोबत पुन्हा येतालास त्या लोकांका बघू नकात जे विश्वास लावतात आणि पडतात म्हणून ह्याचं कारण असं की आपलो विश्वास आपलं लक्ष कशावर लावता हालेलुया येशू ख्रिस्तावर लक्ष ठेवण्यावर देण्यावर जो आपलो विश्वास तयार करणारो कधी पण स्वतःच्या विश्वासावर हार मानू नकास वचनावर विश्वास ठेवा वचन कधीच अपयशी नाही होणार हालेलुया जर परमेश्वरान सांगितला असा तर ता खरा असा तो माणूस नाही जो खोटा बोलता असा परमेश्वराचा वचन खरा असा हालेलुया स्वतःच्या वचनावर हार मानू नकास जे तुम्ही पावला उचललास त्या वचनाक लावत राहा एक गोष्ट असा जर कोणत्या गोष्टीक उशीर होत असात तर ती गोष्ट परमेश्वरापासून नाही हालेलुया तो इच्छित नाही ती गोष्ट तुमका तुमच्या जीवनामध्ये हो कवी हालेलुया इकडेच तुम्ही टिकून राहतास म्हणून विश्वास लावत राहा हालेलुया हर एक ख्रिस्ताक वचनाची समजाची आणि शिकाची गरज असा वचनाक कधीच न वाचता तुम्ही वचनाक समजू शकत नाही हालेलुया 1 पेत्र 2:2 मध्ये परमेश्वर सांगता की परमेश्वर कृपाळू असा हेचो तुम्ही अनुभव घेतलो असा तर तारणासाठी तुमची आध्यात्मिक वृत्ती हो हवी म्हणून नव्या जन्मलेल्या बालकाप्रमाणे निऱ्या दुधाची इच्छा धरा तुमका वचनाक ऐकाचा लागताला आणि शिकाचा लागताला आणि तुमका वचनाक शोधूचा पण लागताला हालेलुया आणि काय काय लोक असत की त्यांका सगळं माहीत असता पण परमेश्वराच्या वचनाबद्दल त्यांका काही एक माहिती नसता ह्या व्यर्थ असा तुमच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असा ती म्हणजे पवित्र आत्मा तुम्ही वास्तविक हयच असास जेव्हा जगात सगळे गोष्टी संपतले तेव्हा तुमचं आत्मो जिंकलो जातलो जितो रवतलो ह्याचो अर्थ तुमचं आत्मो अनंत रवतलो हालेलुया म्हणून या गरजेचा असा की तुमचं आत्मा वचनाद्वारे विकसित आणि पोषित रवतलो हालेलुया तुमची आत्मा वचनाद्वारे पोषित आणि वाचली जातली म्हणून तुमच्या आत्म्याक शिक्षित करा वचनाद्वारे
स्वतः शिस्त लावा की तुम्ही एक खोलवर मजबूत वचन अध्ययन प्रोग्रामचं पालन करू शकतास. हालेलुया. माझ्या मागून घोषणा करू शकतास, मी विश्वासामध्ये मजबूत रवतय असय, कारण ख्रिस्त त्या मजबूत टेकडी रासा जेचार मी उभो असय. माझो विश्वास देवाच्या हर एक वचनार असा, आणि मी एक विजयाचो श्रेष्ठतेचो सामर्थ्याचो जीवन जगतय असय. मी प्रत्येक दिवशी वाढत असय आणि शासन करतय असय. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. ही वेळ असा परमेश्वराक भेट देऊची. स्क्रीनवर दिलेल्या डिटेल्सवर तुम्ही तुमची भेट देऊ शकतास. हालेलुया. आपण वर्शिप टीमचं स्वागत करूया. प्रभू परमेश्वर, तेरा नाम कितना श्रेष्ठ है. येशू का नाम सबसे ऊंचा है. एकमात्र परमेश्वर, तेरे नाम की स्तुति कर रहे हैं. परमेश्वर कितना श्रेष्ठ है तेरा नाम. ओ प्रभु परमेश्वर कितना श्रेष्ठ है तेरा नाम. ओ परमेश्वर कितना श्रेष्ठ है तेरा नाम. ओ प्रभु परमेश्वर कितना श्रेष्ठ है तेरा नाम. प्रभु परमेश्वर कितना श्रेष्ठ है तेरा नाम. ओ प्रभु परमेश्वर कितना श्रेष्ठ है तेरा नाम. 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 ओ प्रभु कितना श्रेष्ठ है तेरा नाम. कितना श्रेष्ठ है तेरा नाम. कितना श्रेष्ठ है तेरा नाम. ओ प्रभु प्रभु परमेश्वर कितना श्रेष्ठ है तेरा नाम. ओ प्रभु परमेश्वर कितना श्रेष्ठ है तेरा नाम. परमेश्वर कितना श्रेष्ठ है तेरा नाम. ओ प्रभु परमेश्वर कितना श्रेष्ठ है तेरा नाम. 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 ओ प्रभु कितना श्रेष्ठ है तेरा नाम. कितना श्रेष्ठ है तेरा नाम. कितना श्रेष्ठ है तेरा नाम. ओ प्रभु प्रभु परमेश्वर. प्रभु परमेश्वर कितना श्रेष्ठ है तेरा नाम. ओ प्रभु परमेश्वर कितना श्रेष्ठ है तेरा नाम. परमेश्वर कितना श्रेष्ठ है तेरा नाम. ओ प्रभु परमेश्वर कितना श्रेष्ठ है तेरा नाम. 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 ओ प्रभु कितना श्रेष्ठ है तेरा नाम. कितना श्रेष्ठ है तेरा नाम. कितना श्रेष्ठ है तेरा नाम. ओ प्रभु कितना श्रेष्ठ है तेरा नाम. कितना श्रेष्ठ है तेरा नाम. कितना श्रेष्ठ है तेरा नाम. ओ प्रभु धन्यवाद परमेश्वर. आपण दिलेल्या भेटीवर प्रार्थना करूया. धन्यवाद परमेश्वर या भेटीसाठी. जशी ही भेट तुझ्या राज्यात आम्ही दिली असं, त्याच्या दुप्पट पटीन तू आमकां दिलं असं, म्हणून तुका लाखो वेळा धन्यवाद.
धन्यवाद परमेश्वर या भेटी द्वारे आमका आशीष दिल्याबद्दल धन्यवाद हालेलुया धन्यवाद परमेश्वर आजच्या वचनासाठी जसं तुझ्या लेकरांनी हा वचन ऐकलं असता ते स्वतःच्या जीवनामध्ये त्या लावत असत येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन धन्यवाद परमेश्वर मी प्रार्थना करतेय जे आजारी लोक असत त्यांच्यासाठी धन्यवाद त्यांचं आजार निघून जाता येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन आणि ते जीवनामध्ये वचनाद्वारे सफल होतात येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आमेन धन्यवाद हालेलुया देवाची स्तुती हो जसं तुम्ही या वचनाक ऐकलास तसंच पुढे पण ऐकत राहा वचन तुमच्या जीवनात काम करताला आणि तुमचं जीवन बदलताला धन्यवाद परमेश्वर तुमका आशीर्वादित करो